राजूचा खेळ इथे संपतोय. दर्जेदार खेळाची ते पाहायला मिळाले. काय कॅच जज केले त्याने. शेवटपर्यंत रोखून ठेवलेली नजर आणि त्यानंतर पळत होता तो आणि घेतली गेलेली एक कॅच अप्रतिम कॅच इथे पाहायला मिळते. गोल्ड या मी दुसऱ्या चेंडूवरती इथे कॅच अडून माघारी परततोय तो राजू. आणि पुन्हा एकदा अजय यशस्वी ठरलाय. परंतु यानंतर अजय कशा पद्धतीने गोलंदाजी करतो हेही पाहणं आवश्यक आहे. कारण या आधीच्या सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली परंतु त्यानंतर स्वैर मारा आणि चुकीचे टप्पे पाहायला मिळाले होते ते अजय याचे. यावेळी पहिला चेंडू डॉट आलाय, दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट मिळते, परंतु यानंतरचे चार चेंडू कशा पद्धतीने तो हाताळतो हेही संघाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं असेल. पॉवरप्लेचं षटक इथे सुरू असताना दोन चेंडूंचा खेळ इथे संपन्न झालाय. एक विकेट इथे प्राप्त केली गेली ती अजयने. अजय पुढचा चेंडू घेऊन यावी अदनानसाठी. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल, पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉलचा येतो इथे इशारा. खाते इथे ओपन होतंय. मॅच विनिंग ज्यानं इनिंग केली होती आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकून आपल्या संघाला ज्यानं विजय मिळवून दिला होता तो अदनान. यावी दुसऱ्या चेंडूवरती ऑन साईडला चेंडू इथे भिरकवताना सई लांबेकर चपळाईने बॉलवरती आलेला पाहायला मिळाला. चांगला थ्रो इथे केला जातोय. यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे करताना दिसला. आणि यावेळी संघाच्या खात्यामध्ये तीन धावा इथे जोडल्या जात आहेत. चपळतेने बॉल गॅदर केला आणि तेवढ्या चपळतेने फेकीही केली गेली. यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसला परंतु तो फील्ड करू शकला नाही. आणि इथे संधी मिळाल्यानंतर त्या संधीचा फायदा घेतला. तीन धावा इथे मिळवल्यात. धावसंख्या पोहोचेल चार अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे ते पहिलं. मैदानात दाखल झाल्या अदनानने इथे बिघीत करण्याचा प्रयत्न त्याने जरूर केलाय. फील्डवरती पुन्हा एकदा इथे नजर देताना अजय. यावी स्ट्रायकिंग एंडला इथे असेल तो ओमकार, लेफ्ट हँडेड फलंदाज ओमकार खेळण्यासाठी इथे सज्ज झालाय. अजयचा पुढचा बॉल. यावी वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन इथे मिळते. पुन्हा एकदा अजय. जी चूक पहिल्या सामन्यामध्ये केली ती चूक इथे रिपीट करतो की काय? कारण पहिले दोन बॉल अतिशय दर्जेदार पाहायला मिळाले, यशस्वी पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर जे पुढच्या चेंडूवरती आपल्याला इथे तीन धावा आणि त्यानंतरचा हा व्हाईट बॉल, नो बॉल इथे पाहायला मिळालाय. अजय नेक्स्ट बॉल घेऊन ओमकारसाठी फेकला गेलेला हा बॉल. पुन्हा एकदा इन स्विन इथे पाहायला मिळाला. लेग बाईज आणि लेग बाईजच्या स्वरूपात एक रन इथे मिळेल. पुढचा चेंडू अदनानसाठी. यावी पॉवर बास हिटिंग आहे. डीप स्क्वेअरला क्रॉस करून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. सहा धावांसाठी षटकार. अप्रतिम टायमिंग, पॉवर बास हिटिंग इथे करताना दिसलंय तो अदनान. धमाका केला इथे. थोडासा वेळ पाहिला, बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर भिरकवला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला दवडले सीमा रेषेच्या पार. षटकार. दमदार असरदार अशी फलंदाजी यावी अदनानच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. आणि अजय कुठेतरी याही सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरतोय असं वाटतंय. कारण पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती व्हाईट बॉल पाहायला मिळाला. पुढील चेंडूवरती तीन धावा इथे प्राप्त केल्या गेल्या. त्यानंतर नो बॉल फेकला गेला. लेग बाईच्या स्वरूपात संघाला एक धावी ते मिळाली आणि या चेंडूवरती षटकारही ठोकला गेलेला पाहतोय. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 12. पहिले दोन चेंडू डॉट जरूर आलेत परंतु त्या पुढील चेंडूवरती इथे धावा अक्षरशः लुटल्या गेल्यात. धावसंख्या इथे आपण पाहतोय ती 12. प्रथम फलंदाजी करत असताना यावी फ्रेंड्स संघ. अदनान यावी आक्रमण करण्यासाठी इथे सज्ज झालाय. आक्रमण करण्याचा इरादा त्याने इथे स्पष्ट केलाय. अजय पुढचा चेंडू घेऊन अदनानसाठी. पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल. 1+1. दोन धावा अतिरिक्त स्वरूपात इथे निश्चित संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूरवरती आहे तरीही तो बॉल इथे गॅदर करू शकला नाही. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा लेग ब्रेक.
इनस्विंग चेंडू रडार मध्ये सापडला नाही अदनान याचा आणि डॉट बॉल ने षटक क्रमांक पहिले इथे समाप्त धाव संख्या 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि अजय ने हे पहिले षटक 9 चेंडूंचे इथे फेकले पहिले चेंडू डॉट जरूर आले परंतु त्यानंतर लाइन लेन कंप्लीटली डिस्टर्ब झाली अजय याची आणि त्याचा फायदा मात्र इथे निश्चित मिळाला तो फ्रेंड्स संघाला धाव संख्या इथे आपण पाहतोय 1 गडी बाद 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेंड्स रत्नागिरी संघाची बॉलिंग मार्ग वरती गणेश संघाकडून दुसरे षटक आणि वैयक्तिक कोठडीतील पहिले रेडम राउंड दी विकेट स्ट्राइकिंग एन ला असेल तो फलंदाज ओमकार अजूनही खातं ओपन करण्याचा असफल ठरलाय तो ओमकार गणेश दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय सुरुवात कशी करतोय गोलंदाजीची हे इथे पाहणं आवश्यक असताना पहिला चेंडू इथे आपण पाहिला लेग स्लीपच्या बाहेर आहे पंच वाईड करार करतायत डिक्लेअर स्वरूपात एक धाव म्हणजेच 1+1 दोन धावा इथे मिळत आहेत पहिला चेंडू स्वैर पाहायला मिळतोय याही वेळी लो फुलटॉस बॅट वरती घेतला फक्त दिशा दिले स्क्वेअर लेग च्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झालेला आपण पाहिला क्षेत्ररक्षक तिथे डीपला पाहायला मिळतोय दोन धावा इथे मिळाल्या चांगलं क्रिकेट कारण अज्ञान आक्रमण करताना इथे दिसतोय तर दुसऱ्या बाजूला संयमी खेळी आणि तेवढीच लक्षपूर्वक खेळी ती आपल्याला पाहायला मिळते ते ओमकार याच्या माध्यमातून म्हणजे ते दोन धावसंख्येमध्ये तो खेळतोय पुढील चेंडू घेऊन याही वेळी वाईड बॉलचा इशारा आणि एक धाव इथे रनिंगची सुरुवात प्राप्त केली गेले 1+1 दोन धावा संघाच्या खात्यामध्ये पुन्हा इथे जोडल्या जातील स्ट्रायकिंग एनला अदनान येईल आणि तो यावेळी आक्रमण करेल का हे इथे पाहायचंय बॉलिंग मार्गवरती गणेश स्ट्रायकिंग एनला अदनान असताना फील्डमध्ये लक्ष नजर जरूर दिले गेले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे आपण संकेत पवारला पाहतोय जो 30 यार्ड सर्कलला खेटून उभा आहे आणि यावेळी फेकला गेलेला हा बॉल पंचाने नो बॉल करार केलाय आणखीन एक एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये यावेळी दिशा खराब आणि टप्पा इथे थोडासा भरकटलेला पाहायला मिळतोय गोलंदाज याचा यावेळी परफेक्ट यॉर्क पाहायला मिळाला स्ट्रेट ड्राईव्ह केलाय ऑन साईडला चेंडू येतो येतो लॉंग ऑनला तिथे होता सूरज सूरजने बॉल फील्ड केलाय एकदा इथे मिळते धावसंख्या पोहोचेल 23 अंकावरती षटक क्रमांक दुसरं इथे प्रगतीपथावरती आहे अदनान स्ट्रायकिंग एनला इथे असेल यावेळी हा बॉल सॉफ्ट हँडनी स्ट्रेट खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय दोन धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत यावेळी टप्पा थोडासा पुढे ठेवला होता जरूर आणि अदनानला संधी मिळाली फक्त हलक्या हाताने स्ट्रेट असा बॉल टोलवला यावेळी नो बॉल यावेळी च्या गोलंदाजीची अपेक्षा या दोन्ही खेळाडूंकडनं केली जाते ना ती अपेक्षा कुठेतरी भंग झाले कारण इथे कुठेतरी चांगली गोलंदाजी पेश करणं आवश्यक होतं ते इथे मात्र जरूर झालं नाही आहे हा महत्त्वपूर्ण सामना आहे शिवनेरी रत्नागिरी संघाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर पुन्हा एकदा सॉफ्ट हँडली हवेमध्ये खेळलेला हा शॉट इथे आपण पाहतोय सूरज येतोय बाउंड्री लाईनवरून यावेळी बॉल गॅदर केला गेलाय आणि तत्वर दोन धावा इथे प्राप्त करतोय तो अदनान चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय सलग दुसऱ्या चेंडूवरती ही दोन दोन धावा इथे घेतल्या जात आहेत दमदार क्रिकेट इथे आपण पाहतोय नेक्स्ट बॉल राईट हॅम राऊंड द विकेट गणेश टू अदनान यावी फक्त प्लेड केला आणि त्वरित रन घेण्यासाठी इथे पळत सुटलेला आपण अदनानला पाहिलं एक धाव इथे मिळते अप्रतिम क्रिकेट यावी या जोडीकडनं आपल्याला अनुभवायला मिळते चांगले फटके पाहायला मिळत आहेत तेवढं सेन्सिबली ही खेळलं जातं आहे नियंत्रणामध्ये संघ सामन्याला इथे राखलं गेलं आहे आणि प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न मोस्टली इथे केला जातो आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे यावेळी हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय जरूर
एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता तिथे तयार, पकडले इथे कॅच, दुसरा धक्का इथे मिळतोय आणि माघार येतोय तो ओमकार, दुसरा धक्का इथे मिळालाय फ्रेंड्स रत्नागिरी संघाला. यावेळी गुड लेंथवरनं थोडासा बाहेर काढलेला बॉल होता, इन्व्हाइट केलं आणि यावेळी कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न या फलंदाजाने केला होता जरूर, परंतु ते तेवढं अंतर मात्र गाठू शकला नाही आहे हा बॉल आणि त्यामुळे कॅच इथे पकडली गेली. दुसरा धक्का इथे मिळाला. धावसंख्या पाहायला मिळते 2:29. ओंकार घाडी रत्नागिरी तालुक्यातील शांतीनगर आणि शांतीनगर विभागातून खेळणारा खेळाडू. जय भरी नाचणे संघातूनही याचा दमखम बोलबाला आपल्याला वारंवार पाहायला मिळाला. रत्नागिरी तालुक टेनिस क्रिकेटचा विचार केला तर ओंकार घाडीचा बोलबाला वारंवार पाहायला मिळतोय. धावसंख्या 29 रन 29 धावा. जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्या. शिवनेरी रत्नागिरी आतापर्यंत 12 मिनिटं आपण 2 षटकांसाठी खर्च केले जात याची नोंद असू द्या. बॉलिंग पार्कवरती येतोय साहिल आंबेकर, ज्याला याआधीच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक दिलं होतं. 6 चेंडूमध्ये 1 धावीची आवश्यकता होते, परफेक्ट यॉर्क फेकला गेला परंतु चुकीच्या पद्धतीने सजवल्या गेलेल्या फिल्डिंग आणि त्यामुळे नो बॉलचा केला गेलेला इशारा, त्यामुळे याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. आणि यावेळी सलग दुसऱ्या सामन्यामध्ये यावेळी तिसऱ्या षटकाचा भार याच्यावरती सोपवला गेला. साहिल आंबेकर बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल आणि स्ट्रायकिंग एंडला आक्रमक फलंदाजी करताना अदनान, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार इथे आपण पाहिलाय आणि त्याच्यासमोर आहे फणसवडे गावचा हा सितारा साहिल आंबेकर. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला लेग ब्रेक केलेला बॉल सॉफ्ट एंडिंग खेळलाय, डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आलाय बॉलवरती, फील्ड केली जाते. त्यावर 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. यावेळी अदनानची इथं निश्चित कौतुक केलं पाहिजे कारण ज्या ज्यावेळी अदनानला खराब चेंडू मिळाला आहे त्यावेळी त्याने समाचार जरूर घेतला आहे, परंतु चांगल्या चेंडूवरतीही धाव घेण्याचा आणि एक दर्जेदार क्लासिक शॉट खेळताना आपल्याला अदनान वारंवार पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल यावेळी लो फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलाय, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय, 2 धावा इथे मिळत आहेत. लेग ब्रेक होता आणि त्यामुळे पाहिजे तसा टाईम इथे झाला नाही, परंतु याही बॉलला एक चांगली दिशा त्याने दिली. स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला परंतु 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. धावसंख्या पोहोचते ती यावेळी 33 अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे इथे 3 रन. प्रथम फलंदाजी करतोय फ्रेंड्स रत्नागिरी संघ. साहिल आंबेकर पुन्हा एकदा रॅपिडली इन स्विन चेंडू, जोरदार अपील, दाद मागितली जाते, संकेत आहे तिथे, यष्टी रक्षकाची भूमिका तो बजावतोय, परंतु यावेळी अपील फेटाळला गेले, डॉट बॉल इथे काउंट केला जातोय. साहिल नेक्स्ट बॉल अदनानसाठी, याही वेळी ऑन साईडला लेग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होईल, फाईन गेलाय, डिक्लेअर झोन आहे तिथे, 1 धावा इथे मिळेल. यावेळी हा टप्पा अतिशय परफेक्ट म्हणावा लागेल अदनानच्या बॅटिंगच्या जर शैलीचा आपण जर विचार केला तर या आधीच्याही फटका इथे मिस झालेला आपण पाहिला, जरूर 2 धावा तिथे मिळाल्या होत्या, डॉट बॉल इथे पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर यावेळी 1 धावा इथे मिळते. नेक्स्ट बॉल साहिल, साहिल टू अदनान, याही वेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाईम आहे शॉट, बॉल इथे ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोनमध्ये, 1 धावा इथे मिळते. धावसंख्या 35 रन. लेग बायच्या स्वरूपात इथे रन काउंट केली जाईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल साहिल आंबेकरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडू इथे डॉट पाहायला मिळाला, चौथ्या चेंडूवरती 1 सिंगल दिली आणि 5व्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात 1 धावा इथे नोंदवले गेले. शेवटचा चेंडू घेऊन साहिल पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्क, अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळाली शिवनेरी रत्नागिरी संघाच्या माध्यमातून. साहिल आंबेकर याची छोटा पॅकेट परंतु चांगला धमाका त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय, कारण जी कामगिरी पहिल्या 2 षटकांमध्ये अजय आणि गणेश करू शकला नाही तीच कामगिरी साहिल आंबेकर या स्पर्धेतली पहिली ओव्हर फेकत असताना केवळ 7 धावा त्याने इथे खर्च केल्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त 6 चेंडू त्याच्या माध्यमातून इथे फेकले गेले, जे पहिले 2 गोलंदाज आपल्याला सलग 9 चेंडू फेकताना पाहायला मिळाले होते.
न्यू बॉलर सागर शेवटचे सहा बॉल इथे घेऊन दाखल झाले. तो सागर पहिला चेंडू इथे डॉट पाहायला मिळालाय. अदनान सारखा आक्रमक फलंदाज यावी नाकाम ठरलाय, म्हणजेच काय तर अचूक टप्पा इथे राखला गेला. अदनान बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही आणि डॉट बॉलने षटकाला सुरुवात केलेली सागर याने. पुढचा चेंडू सागर याचा, यावी दिशा थोडीशी खराब इथे जी निश्चित पाहायला मिळेल. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, फाईन जाईल आणि बाईच्या रूपात एक धाव आणि त्याचबरोबर वाईटच्या स्वरूपात एक धाव, एकूण दोन धावे इथे मिळत आहेत. दोन धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या जरूर. धावसंख्या पोहोचते 38 अंकावरती. नेक्स्ट बॉल यावी हवेमध्ये आहे, उंच बॉल, क्षेत्ररक्षक येतोय खाली, करत नाही आहे चूक, पकडतोय ते कॅच आणि माघारी परततोय ओमकार गाडी. तिसरा धक्का इथे मिळालाय फ्रेंड्स रत्नागिरी संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट सागर, पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू इथे वाईट प्लस वन, दोन धावा देणारा ठरला आणि त्याच्याच पुढील चेंडूवरती ओमकार घाडी. बिग हिट करायचा होता इथे इरादा, परंतु बॅटची टॉप एज घेतली, उंच हवेमध्ये गेलेला हा बॉल आणि त्याखाली आलेला क्षेत्ररक्षक इथे आपण पाहिला, ज्याच्या माध्यमातून इथे कॅच घेतले गेले आणि त्यामुळे ओमकार घाडी यावी वैयक्तिक एक धावसंख्येवरती माघारी परततोय. न्यू बॅटर यावी मैदानाच्या आतमध्ये विनायक. विनय स्ट्रायकिंग एंडला असेल तो विनय. विनय वरती विश्वास दाखवला गेला, त्याला प्रमोट केलं जात आहे. पुढील चेंडू यावी स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एक धावी ते घेतले गेले आणि चेंडू इथे जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. दोन धावा इथे प्राप्त केल्या गेल्या, दोन धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचेल यावी 40 अंकावरती. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो विनय आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने पहिलाच बॉल इथे खेळला गेलाय. आरक्षित क्षेत्रामध्ये दोन धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. स्वतःचं खातं इथे ओपन करताना विनयला इथे आपण पाहिलंय. पुढचा चेंडू यावी पुन्हा एकदा बिगीत करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचं कनेक्शन इथे झालं नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात एक धावी इथे मिळते. धावसंख्या पोहोचेल 41 अंकावरती. दमदार फेक लागलेला हा बॉल आणि खरोखरच यावी सागरची ही गोलंदाजी, हे षटक संघासाठी पोषक ठरले, लाभदायक ठरले आणि कंजूस गोलंदाजी, कंजूस दाबा इथे खर्च केल्या गेले तिथे निश्चित म्हणावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा या थोडस हलकस वळण घेणारा हा बॉल आणि इथे चपळाईने दोन धावा प्राप्त केल्या गेल्यात. बॅटच्या माध्यमातून मिळालेल्या ह्या दोन धावा अज्ञानाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. वारंवार फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न अज्ञान करतोय जरूर, परंतु सागर याची गोलंदाजी या षटकामध्ये अप्रतिम ठरले आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना तो इथे दिसलाय, कारण धावा लुटल्या गेल्या होत्या अक्षरशः पहिल्या दोन ओव्हरमध्ये. परंतु त्यानंतर साहिल आंबेकर आणि सागर ज्यांनी कुठेतरी आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय असं निश्चित इथे म्हणावं लागेल. यावी उंच हवेमध्ये खेळलाय फटका, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला, बाय बाय करत सीमारेषेच्या पलीकडे. सहा धावांसाठी येतो इथे शेवटच्या चेंडूवरती उत्तुंग षटकार. निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या पाहायला मिळते 49. 50 धावांची आवश्यकता असेल शिवनेरी रत्नागिरी संघाला आणि त्याच दरम्यान अदनान नाकवाच्या माध्यमातून इथे धमाका पाहायला मिळालाय. 15 चेंडूमध्ये 29 धावांची नाबाद खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या नाबाद खेळीमध्ये लगावलेत त्याने 2 उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्येही अदनान याची दर्जेदार फलंदाजी. अदनान नाकवा बाहुबली असा प्लेअर आणि बाहुबली अशी फलंदाजी या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून पेश केली गेले. आपण पाहूया सेकंड इनिंगमध्ये महत्त्वपूर्ण सामना आहे शिवनेरी रत्नागिरी संघासाठी. शिवनेरी रत्नागिरी संघाला हा सामना जिंकणं खूप आवश्यक आहे आणि तो जिंकावा लागेल. जर जिंकली तर कुठेतरी एक संधी उपलब्ध होईल, अन्यथा त्याला जर तरवरती अवलंबून राहावं लागेल. त्यामुळे हा सामना खूप मोस्ट इम्पॉर्टंट असेल शिवनेरी रत्नागिरी संघासाठी.
अदनानच्या धमाकेदार फलंदाजीसाठी अन्सार मुल्ला यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे, 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. अदनान, आपण कृपया मंचावरती येऊन आपलं कॅश प्राइज इथे स्वीकारायचे. केव्ही स्टारचे सर्वात सन्माननीय अन्सारजी मुल्ला यांच्या माध्यमातून अदनान नाखवाच्या बॅटमधनं निघालेले 2 षटकार आणि 29 धावांची केलेली नाबाद खेळी आणि या नाबाद खेळीचा गौरव यावी रोख रूपे 1000 रुपयांचं बक्षीस देऊन करताना इथे आपण पाहतोय अन्सार मुल्ला यांना. मुरुगवाडा विभागातील भावेश पवार म्हणून ज्याची ख्याती आहे, ओळख आहे, तो स्वानंद शिवलकर यांचं इथे आम्ही यथोचित स्वागत करू इच्छितो. स्वानंद शिवलकर, आपण कृपया मंचावरती येऊन आपला सन्मानित स्वीकारावा. परवा झालेल्या सामन्यामध्ये 2 षटकार ज्याच्या बॅटमधनं तळपले होते तो मुरुगवाड्याचा भावेश पवार स्वानंद शिवलकर यांचं इथे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व 4 रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी नाईट ओपन अंडर क्रिकेट स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा हा 5वा दिवस, 5वी रजनी आणि 5व्या रजनीमध्ये सुरू असलेला हा सामना इथे आपण पाहतोय. फ्रेंड्स, रत्नागिरी विरुद्ध शिवनेरी रत्नागिरी, टॉस इथे जिंकला गेला. शिवनेरी रत्नागिरी संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फ्रेंड्स, रत्नागिरी संघाने फलंदाजी इथे केली, अतिशय अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. 49 धावा इथे बनवल्या गेल्या आणि 50 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं आहे शिवनेरी रत्नागिरी संघासमोर. याही सामन्यामध्ये सलामीची जोडी इथे दाखल केली गेली आहे शिवनेरी रत्नागिरी संघाच्या माध्यमातून सूरज आणि अभि. आधीच्या सामन्यामध्ये अभि गोल्डन डकचा शिकार ठरला होता, पहिल्या चेंडूवरती झेलबाद झाला होता, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अभि कुठेतरी चांगली खेळी करेल अशी अपेक्षा डगआउटच्या माध्यमातून इथे केली जाते. नॉनस्ट्राईक एंडला इथे आपल्याला पाहायला मिळतो अभि आणि यावेळी स्ट्रायकिंग एंडला असेल तो सूरज. बॉलिंग मार्कवरती पहिलं षटक घेऊन अमित धनावडे राईट आर्म राऊंड द विकेट, 50 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाकडे वाटचाल करण्यासाठी मैदानात दाखल झालेली सलामीची जोडी. अमित पहिला चेंडू घेऊन सूरज तयार, यावेळी फेकला गेलेला हा बॉल परफेक्ट यॉर्क पाहायला मिळतोय. बॅट बॉलचं कनेक्शन नाही, टॉट बॉलने षटकाला सुरुवात करत असताना अमित धनावडेला इथे आपण पाहिलंय. पॉवर प्लेचं हे षटक आहे, पॉवर बॉल हिटिंग केली जाईल का, इथे सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होईल, कारण 50 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडूमध्ये. नेक्स्ट बॉल अमित याचा सूरजसाठी, सूरज इथे तयार होतोय. यावेळी उंच खेळ आहे, फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली आणि या दुसऱ्या चेंडूवरती इथे धमाका पाहायला मिळतोय. माघारी परतोय कॅच अडवतो सूरज आणि पुन्हा एकदा तेज चित्र. या आधीच्या सामन्यामध्येही पहिल्या बॉलमध्ये प्रति समोरच्या संघाचा खेळाडू बाद झाला होता आणि दुसरं त्या उत्तर देत असताना शिवनेरी रत्नागिरी संघाचाही पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता आणि सलग दुसरा सामना शिवनेरी संघ इथे खेळतोय आणि पुन्हा एकदा तेच चित्र आपण पाहिलं.
फ्रेंड्स रत्नागिरी संघाचे ही दुसऱ्या चेंडूवरती पहिली विकेट गेलेली पाहायला मिळाली आणि शिवनेरी रत्नागिरी संघाची ही दुसऱ्या चेंडूवरती पहिली विकेट इथे जाताना आपण पाहतोय काय योगायोग आहे आजच्या रजनीमध्ये. सलग दोन सामने शिवनेरी शिरीष संघ खेळतोय आणि ज्याप्रमाणे प्रतिपक्षाची विकेट गेले त्याचप्रमाणे याही संघाची विकेट आपल्याला जाताना पाहायला मिळते. संकेत पवार या मैदानामध्ये या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये चालणं आवश्यक आहे. आक्रमक फलंदाजी ही याची ओळख आहे, परंतु त्याची बॅट इथे मात्र या स्पर्धेमध्ये आक्रमक झालेली पाहायला मिळाली नाहीये. इथे संधी असेल संकेत पवारला स्वतःला सिद्ध करण्याची, इथे संधी आहे स्वतःचा दमखम दाखवण्याची आणि इथे संधी असेल स्वतःला सामर्थ्य इथे उभं करण्याची. पाहूया ते संकेत पवार इथे करेल का, महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडेल का. त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमधील सर्वात नावाजलेलं असं नाव मुरुगवाडा विभागातील सूरजजी वाघदरे यांचं इथे आगमन झालंय. विनंती आहे सूरज वाघदरे आपण मंचावरती येण्याची कृपा करा. सूरज वाघदरे आपलं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळी एक रन एका दावेने संघाचं खातं इथे ओपन. अमित धनावडेची दमदार सुरुवात, पुन्हा एकदा परफेक्ट रॅपिड यॉर्क बॉल आहे. ब्रह्मास्त्र इथे म्हटलं जातं ते इथे आजमावलं गेलं. तो टार्गेट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली, संधीच मिळाली नव्हती फलंदाजाला बिग हिट करण्याची, परंतु एक धावी ते निश्चित घेतली गेले. धावसंख्या होईल दोन. पहिलं षटक आहे इथे पॉवर प्लेचं सुरू. पुढचा चेंडू यावी टोलवलाय, डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. बाय बाय करत सी महाराष्ट्रच्या पलीकडे चार धावांसाठी वन बाउन्स इथे पाहायला मिळाला चौकार. संकेतची बॅट इथे चौकाराच्या प्रहार करताना पाहायला मिळाले. आवश्यकता इथे संकेत पवार या मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करणं आवश्यक आहे आणि हा पहिला बॉल खेळत असताना इथे त्याने चौकार लगावलाय. अमित धनावडेवरती इथे तो हल्ला करण्यासाठी सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल राईट अँड राऊंड द विकेट अमित धनावडे समोर आहे तो संकेत. यावी हा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. एक धावी ते घेतली गेले, एकाच धावेवरती मारावं लागले समाधान. थोडासा निराश आहे तो संकेत पवार, दुसऱ्या धावेची अपेक्षा होती त्याला, परंतु यावी प्रतिसाद मिळाला नाही तो अभिच्या माध्यमातून. पहिला षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळाले एक गडी बाद सात, अजूनही 43 धावांची आवश्यकता, 18 चेंडू आणि 43 धावा असं असेल इथे समीकरण यावेळी शिवनेरी रत्नागिरी संघासाठी. दुसरं षटक घेऊन इथे बॉलिंग मार्ग होती सूरज पल्ला म्हणून सुप्रजी असणारा हा खेळाडू रत्नागिरी तालुक्यातील. या बी ऑन साईडला खेळला गेलेला हा शॉट. एक धावी ते घेतले गेले, दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय आणि एक धाव डिक्लेअर स्वरूपात इथे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. सूरज उर्फ पल्ला बॉलिंग मार्गवरती एक धावी ते मिळते. स्ट्रायकिंग एंडला संकेत येईल. धावसंख्या इथे पाहायला मिळते 8, अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 42 धावा. संकेत जर इथे आणखीन 2 ओव्हर राहिला आणि त्याची बॅट जर आक्रमक झाली तर मात्र कमबॅक होऊ शकतो. अलॉंग द कार्पेट यावी मिड ऑफच्या दिशेने खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षण इथे केले गेले, एक धावी ते मिळते. सिंगल धाव घेतली गेली,
तर विशेष परिणाम मात्र गोलंदाजावरती काही होणार नाही आहे. परंतु जर इथे बिग शॉट खेळले गेले, मोठे फटके खेळले गेले, तर दबाव निर्माण होऊ शकतो आणि तो इथे करणं आवश्यक आहे. अभी पुन्हा एकदा यावेळी टायमिंग थोडंसं खराब आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू इथे ट्रॅव्हल होत होता. दोन धावे इथे मिळत आहेत. दोन धावांची संधी इथे प्राप्त झाली आणि दोन धावे इथे प्राप्तही केल्या गेल्यात. सूरज नेक्स्ट बॉल घेऊन अभिसाठी. यावेळी टायमिंग अप्रतिम आहे. दोन क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे झेल पकडली जाते. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक ओमकार घाडी यावेळी काव कॉर्नरच्या दिशेने कम्प्लिटली फुल्ली रनिंग करत येताना दिसला. शेवटपर्यंत रोखलेली नजर आणि त्यानंतर इथे आवडली गेली ती कवळ. बॉल इथे सापडला, कॅच आउट इथे झालाय. अभि माघारी परततोय. दुसरा धक्का इथे मिळतोय शिवनेरी रत्नागिरी संघाला. न्यू बॅटर आतमध्ये प्रवेश करतो तो प्रणय. स्क्रीनवरती आपण पाहिलं सन्माननीय उद्योजक बाळशेट मयेकर, साहिलशेट मयेकर यावी ऑन साईडला. डीप मिड विकेटला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. दोन धावे इथे घेतल्या गेलेत. दोन धावेने धावसंख्या पोहोचली आहे 13 या अंकावरती. अजूनही 37 धावांची आहे इथे आवश्यकता. सूरजचा पुढचा चेंडू स्क्वेअर लेगला क्रॉस करून डीपला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. तद्वर इथे दोन धावा आणखी एकदा प्राप्त केल्या गेल्यात. दरम्यान षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होतोय. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 15-12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 17.5 रिक्वायर्ड रन रेट इथे असेल. म्हणजेच काय तर दोन बिग शॉट बिग हिट इथे करणं आवश्यक आहे आणि तरच कुठेतरी रन रेट मेंटेन राहू शकतो आणि शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाऊ शकतो. तिसरं षटक पाहूया कोणाच्या हातामध्ये. हे महत्त्वपूर्ण षटक सोपवलं जात आहे जो गेमला सेट करून देईल. महत्त्वपूर्ण निर्धारित चार षटकांमध्ये तिसरं षटक खूप महत्त्वाचं असतं कारण तो सामन्याला सेट करून देत असतो जेणेकरून शेवटच्या गोलंदाजावरती दबाव निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न तिसऱ्या षटकामध्ये केला जात असतो. यावेळी निखिल आहे. मनगटाचा वापर करून गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा निखिल. मॅन फ्रॉम शांतीनगर, शांतीनगर संघातला हा चमचमचा सितारा, नाचणे गावचा हा खेळाडू. आणि यावेळी पहिलाच चेंडू स्वैर पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव इथे प्राप्त केली गेले. धावसंख्या पाहायला मिळेल ती 16 धावा. 34 धावांची अजूनही आवश्यकता. संकेत पवार स्ट्रायकिंग येईलला. निखिलचा हा बॉल रिव्हर्स फटका अटेम्प केलाय. गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकच धाव इथे मिळेल. निराश होईल कारण इथे बिग शॉटची गरज आहे, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. संकेत पवार सिंगल डेबल इथे मात्र विशेष प्रभाव पाडू शकत नाही. परंतु संकेत पवारच्या बॅटमध्ये जर चौकार षटकार इथे निघाला तर निखिलवरती दबाव निर्माण होईल आणि निखिलवरती जर दबाव निर्माण झाला तर मात्र चुकीचा टप्पा त्याच्या माध्यमातून राखला जाईल. खूप काही घडेल. निखिलचा बॉल पुन्हा एकदा भिदकवला आहे परंतु तिथे आहे आरक्षित क्षेत्र. दोन धावे इथे मिळत आहेत. दोन धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. पंचाने नो बॉलचा इशारा केलाय. म्हणजेच काय, एकूण 3 धावे इथे मिळतील संघाला. 3 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 20. अजूनही 30 धावांची आवश्यकता इथे आहे. त्याचबरोबर आमचे मित्र सन्माननीय लोभस देसाई यांचं इथे शुभागमन झालेलं आपण पाहतोय. लोभस देसाई आपल्याला विनंती आहे, आपण कृपया मंचावरती येण्याची कृपा करा. आमचे मित्र लोभसजी देसाई क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत, विनंती, आपण कृपया मंचावरती या. निखिल नेक्स्ट बॉल संकेत पवार साठी. यावी टोलवलंय. उंच हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत खाली. कॉलिंग कॉर्डिनेशन पाहायला मिळालं नाही. नो मॅन्स लाईन मध्ये ड्रॉप होतोय बॉल. इथे मिळत आहेत दोन धावा. पंचानी जाहीर केले नो बॉल. म्हणजेच काय, पुन्हा एकदा 3 धावा इथे मिळत आहेत. आणि दरम्यान आपण इथे लोभस देसाई यांचं इथे
पुष्पगुच्छधन स्वागत करीत आहोत. आमचे मित्र पंकज पुसाळकर मंडळाच्या वतीने लोबस देसाई यांचे इथे सहर्ष सहर्ष स्वागत करतील. आपण या क्रीडानगरीमध्ये आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झालात, आमचं प्रेम इथे स्वीकारलं, त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभार इथे व्यक्त करतोय. निखिल, चुका निखिलकडनं जरूर झाल्यात. समीकरण बदललंय, 10 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. संकेत पवार स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज होतोय. निखिलचा हा बॉल टोलवलाय, बिग शॉट आहे, चेंडू जाईल सी महाराष्ट्राच्या पलीकडे, 6 धावांसाठी इथे धमाका संकेत पवारचा. षटकाराची आवश्यकता आणि षटकार इथे ठोकला, संकेत पवार आक्रमक झालाय आणि इथे आवश्यकता होती बिग शॉटची आणि तो बिग शॉट इथे पाहायला मिळतोय. निखिलने बॉल त्याच्या रडारमध्ये दिला जरूर आणि डीप स्क्वेअर लेगला जम्प करून बॉल रोखण्याचा प्रयत्न करताना क्षेत्ररक्षकही इथे आपण पाहिला, परंतु त्याचे प्रयत्न ठरले अपुरे आणि बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावाने धावसंख्या पोहोचते 31 अंकावरती, 19 धावांची आवश्यकता आहे. मॅचमध्ये कमबॅक करताना शिवनेरी रत्नेरी संघ इथे हळूहळू दिसतोय, कारण जोपर्यंत संकेत पवार मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या बॅटमध्ये धावा निघत आहेत तोपर्यंत शिवनेरी रत्नेरी संघाचं पारडं जड इथे जरूर राहू शकतं, कमबॅक होऊ शकतो. यावेळी अज्ञान यष्ट्यांच्या खूप क्लोजली येऊन राहण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय. बॉलिंग मार्गमध्ये निखिल, पुढचा चेंडू घेऊन संकेत पवारसाठी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा भिरकवलाय, या 20 स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक करत नाहीये इथे चूक, पकडतो एक अप्रतिम झेल आणि इथे माघारी परतेल तो संकेत पवार. तिसरा धक्का, तिसरा हादरा इथे मिळालाय शिवनेरी रत्नागिरी संघाला. संकेत पवार आपली जबाबदारी पार पाडली, चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पेश केली गेली. लगातार दुसरा हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल बावधून इथे माघारी परतोय. 11 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी संकेत पवारच्या बॅटमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळी साहिल आंबेकर मैदानाच्या आतमध्ये, साहिल आंबेकर यानंतर कशा पद्धतीने इथे करेल पुढील चेंडूचा सामना तेही पाहणं गरजेचं आहे, कारण या आधीच्या सामन्यामध्ये याला संधी मिळाली नव्हती, उशिराने तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. परंतु यावेळी संघ अडचणीमध्ये असताना संकेत पवार कशा पद्धतीने खेळतोय, कशा पद्धतीने सामन्याला पुढे घेऊन जातोय हे इथे पाहणं आवश्यक आहे. निखिलचं षटक हे जरूर इथे महागडं ठरलंय, परंतु महत्वाचा मोहरा याच निखिलने इथे गारद केलाय. संकेत पवार हा मैदानाच्या बाहेर आलाय आणि त्यामुळे कमबॅक इथे करताना पाहायला मिळेल तो फ्रेंड्स रत्नागिरी. निखिल पुढचा चेंडू घेऊन यावी छोटा पॅकेट बडा धमाका करण्यासाठी. मॅनफॉर्म फनसवळे संघाचा, फनसवळे गावचा हा सितारा. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्क, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल इथे ट्रॅव्हल होताना दिसतोय. तत्वर 2 धावांचा कॉल इथे दिला गेलाय आणि 2 धावा इथे प्राप्तही केल्या जात आहेत. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला जरूर, परंतु पाहिजे तसा टाईम झाला नाही, बॅटची एज घेतली गेली, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिला, संधी मिळाली आणि 2 धावा इथे घेतल्या गेल्या साहिल आंबेकरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू निखिल, यावी प्रॉपर टायमिंग आहे परंतु क्षेत्ररक्षक करत नाही इथे चूक आणि लगातार आणखीन एक विकेट पाहायला मिळते. सेम फिल्डर, सेम शॉट, सेम रिझल्ट, मैदानाच्या बाहेर यावं लागतंय साहिल आंबेकर याला, कॅच आउट. तेहतीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, तिसरं षटक इथे सुरू असताना अजून 17 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. निखिलचं महागड षटक जरूर ठरलं होतं, परंतु त्याच निखिलने सलग 2 महत्वाचे मोहरे इथे गारद केले. पहिला संकेत पवार आणि त्यानंतर साहिल आंबेकर, हे दोन्ही खेळाडू इथे कॅच आउट होऊन एकाच खेळाडूकडे कॅच दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. ओमकार नार्वेकर तिथे फिल्डिंग करताना पाहायला मिळाला आणि सलग 2 महत्वपूर्ण कॅच त्याच्या माध्यमातून पकडल्या गेलेत. शेवटचं निर्णायक षटक घेऊन इथे यावी फ्रेंड्स रत्नागिरी संघाचा गोलंदाज मोहिन काझी, गेम चेंजर. आधीच्या सामन्यामध्येही दर्जेदार गोलंदाजी त्याने पेश केली होती आणि या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण षटक, महत्त्वपूर्ण 6 चेंडू याच्या हातामध्ये सोपवले जात आहेत. स्ट्रायकिंग एंडला असेल तो यावी प्रणय.
मैन फ्रॉम देवरुख, देवरुखचा हा खेळाडू देवरुख तालुका अक्षरशः ज्याने गाजवलाय तो हा खेळाडू पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट खेळतोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक अमित तिथे बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती दोन धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. पाच चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू 15 धावा असा चाललेला हा सामना आहे. एखादा जर मोठा फटका इथे जरूर खेळला गेला प्रणयच्या माध्यमातून तर कमबॅक होईल, परंतु यावेळी खोदून काढावा लागतोय. परफेक्ट यॉर्क इथे पेश केला गेलाय. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धाव्याचा कॉल इथे दिला गेलाय आणि दोन धावा सहजरित्या प्राप्त केल्या गेल्या जात आहेत. लगातार दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा इथे घेतल्या गेल्यात. समीकरण पुन्हा एकदा इथे बदलतंय. चार चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू 13 धावा, सलग दुसरा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जातो की काय पडलाय प्रश्न. आणि यावेळी भिरकवण्याचा केला गेला होता प्रयत्न, मिस टाइम शॉट आहे. पुन्हा एकदा दोन धावा इथे मिळवल्या जात आहेत. लगातार तिसरा चेंडू आणि या तिसऱ्या चेंडूमध्येही दोन धावा लगातार इथे घेतल्या गेलेत. धावसंख्या इथे पाहायला मिळते 39. तीन चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 11 धावा. या आधीच्या सामन्यामध्ये जेव्हा फ्रेंड्स आणि मिताशी यांच्यामध्ये रंगत लढली त्यावेळी अदनानच्या माध्यमातून शेवटच्या बॉलला चार धावांची आवश्यकता असताना षटकार आपण पाहिला होता, परंतु यावेळी भन्नाट वेगाने फेकला गेलेला हा मोईन काझीचा बॉल येतो इथे डॉट बॉल. दोन चेंडू आणि 11 धावा. दोन चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता हा महत्वपूर्ण चेंडू असेल. आणि यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय बॉल अलॉंग द कार्पेट. ओमकार नार्वेकर बॉल फील्ड करताना पाहायला मिळाला. आणि हा सामना जर आपण विचार केला तर फ्रेंड्स रत्नेरी संघाच्या बाजूने झुकलेला इथे पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आणि तो येतो इथे डॉट बॉल. आणि अशा तऱ्हेने सलग दुसरा सामना फ्रेंड्स रत्नागिरी संघ इथे विजयी ठरतोय. जबरदस्त फलंदाजी अदनान नाखवाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यानंतर महत्त्वपूर्ण दर्जेदार गोलंदाजी यावेळी मोईन काझीने इथे केली. अमीरचं पहिलं षटक 1 विकेट घेतली 7